हवेचा वापर करून गोष्टी हलवता येतात हे शिकणे मुलांसाठी मजेदार होऊ शकते सुरुवातीला तुम्ही मुलांसोबत काही छोट्या वस्तू गोळा करा जसे की चुरगळलेला कागद पक्षाचा पीस दगड किंवा पेन्सिल मग मुलं पाहू शकतात की कोणत्या वस्तूंना त्यांच्यावर फुंकर घालून हलवता येऊ शकते तुम्ही मुलांना समजवू शकता की काही वस्तू कशा इतर वस्तूंपेक्षा हलवायला सोप्या असतात या प्रयोगाने मुलांना हे शिकायला मदत होईल की जरी हवा दिसत नसली तरी तिचा आपल्या भोवतालच्या गोष्टींवर कसा परिणाम होतो